अक्षय तृतीया आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आंबा महोत्सव हा पुण्यातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र यंदाच्या कोरोनाचा फटका या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आंबा महोत्सवाला बसलेला असून एका व्यापाऱ्याकडून तब्बल 11,000 आंब्यांचा महानैवेद्य या गणेशाच्या चरणी अर्पण केला जात असताना आत्ताच्या घडीला ज्यावेळेस लोकांना या प्रसादाची गरज आहे, एक ज्या कुटुंबांना आंबा मिळत नाही आहे अशा कुटुंबांना आंब्यांची गरज असताना या व्यापाऱ्याकडून पुण्यातील या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी 11,000 नव्हे तर एकही आंब्याचा नैवेद्य अर्पण केला गेला नसल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे लोकांना जेव्हा गरज आहे त्यावेळेस हा व्यापारी कुठे आहे असा प्रश्न पडतो आहे. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी फक्त 101 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे. सध्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये कोरोनाचं संकट आलेलं आहे. दर कोरोनाच्या संकटमुळे आता सर्वत्र लॉकडाऊन केलेलं आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सर्व मंदिरं देखील बंद करण्यात आलेली. आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला दरवर्षी 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे दगडूशेठ गणपतीला जे आहे ते 101 आंब्यांचं नैवेद्य आज दाखवण्यात आलेलं आहे. आरती देखील करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर मंदिराचे विश्वस्त आहेत, त्यांना विचारूया. काय सांगाल सर? अक्षय तृतीया हा आपला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. दरवर्षी 11,000 आंब्यांचा आपण नैवेद्य दाखवतो. परंतु आता ही जी देशावर जे संकट आलेलं आहे करोनाचं, त्यानिमित्ताने मंदिर तर बंदच असते. इथले पुजारींनी आपण 101 आंब्याचा नैवेद्य देवाला दाखवलेला आहे, कारण ती परंपरा खंडित होऊ नये त्यासाठी 101 आंब्यांचा नैवेद्य दाखवून देवाला प्रार्थना केली आहे त्यांनी की बाबा हे करोनाचं संकट आमच्या देशातून हद्दपार आणि जगातूनही हद्दपार होऊ दे, यासाठी आम्ही 3 दिवस गणेशागही करतो आहे. आज अक्षय तृतीयानिमित्तही गणेशाग झाला आहे, उद्या विनायकी चतुर्थी आहे, परवा मंगळवार आहे. असे 3 दिवस लागोपाठ आम्ही याग करून गणेशाला हे साकडं घालतो की हे संकट लवकरात लवकर आपल्या देशातून जाऊ दे. तर आपण पाहिलं गणेश याग केलेला आहे 3 दिवस आणि गणपतीला साकडं देखील घालण्यात आलेलं आहे की ही जी कोरोनाची महामारी आहे ती आपल्या देशातनं लवकरात लवकर दूर व्हावी. अशा पद्धतीने फक्त 101 आंब्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई चरणी अर्पण केला गेला असल्यामुळे खरं तर यंदाच्या वर्षी 11,000 नव्हे तर 25,000 1,00,000 आंब्यांचा महानैवेद्य श्रींच्या चरणी अर्पण केला गेला पाहिजे होता आणि त्या आंब्यांचा प्रसाद गरजवंतांना दिला गेला पाहिजे होता. असे असताना या व्यापाऱ्याकडून हा महानैवेद्य देण्यात आलेला नाही आहे. किंबहुना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने देखील असा कोणता उपक्रम राबवावा असं त्यांना का वाटलं नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. त्याचबरोबर दरवर्षी गुढीपाडव्याला आणि गुढीपाडव्यानंतर मोगरा महोत्सव हे मोठे महोत्सव याच दगडूशेठ हलवाईच्या चरणी अर्पण केले जात असतात, ते कार्यक्रम देखील यंदा झालेले नाहीत. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी आहे.